नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो या आपण दरवेळी वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घेत असतो आजही अशाच एका छान पुस्तकाचा परिचय आपण ऐकणार आहोत पुस्तकाचं शीर्षक काजू आयात निर्यात लेखक डॉक्टर परशराम पाटील डॉक्टर परशुराम जकाप्पा पाटील हे कृषी अर्थशास्त्रज्ञ लेखक आणि फेलो नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी म्हणजेच एन एम एम एल भारत सरकार आशियाई विकास बँक संयुक्त राष्ट्र हवामान बदल प्रारूप वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय कृषी प्रक्रिया केलेले अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरण नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड स्टार्टअप इंडिया यांसारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थेचे माजी सल्लागार आणि विद्यमान सल्लागार आहेत भारतात ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी काजू उद्योगाची वाढ महत्वाची आहे काजू निर्यातीत देशाला मोठी संधी आहे त्यासाठी काजू निर्यातीची अर्थव्यवस्था समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे विशेष म्हणजे भारतीय काजू उद्योगांचे भवितव्य बहुतांशी महाराष्ट्रावर अवलंबून आहे काजू उत्पादन प्रक्रिया निर्यात यामध्ये महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे म्हणून लेखक डॉक्टर परशराम पाटील यांनी लिहिलेलं काजू आयात निर्यात हे मराठी भाषेतील पुस्तक काजू उद्योगातील सर्व घटकांसाठी उपलब्ध ठरणार आहे आणि त्याचबरोबर उपयुक्त असणार आहे भारतीय काजू निर्यात अर्थव्यवस्थेबद्दलचे पुरेसे चित्र यातून स्पष्ट होतेच पण या उद्योगातील आव्हानं आणि संधी ह्यातून अधिक पुढे येतात ही याची जमेची बाजू आहे थोडक्यात काजू पिकाच्या निर्यातीवर त्यातील स्पर्धात्मकतेवर यामध्ये अधिक भर देण्यात आला आहे तरी हा काजूचा परिपूर्ण असा माहिती कोशच वाचकांना उपलब्ध झाला आहे शेती व्यवसायावर हे पुस्तक आधारित असलं तरी काजूच्या रंजक इतिहासापासून याची केलेली सुरुवात वाचनीय झाली आहे सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज खलाशांनी स्वतःच्या आहारासाठी फळांची उपलब्धता व्हावी म्हणून ही झाडं भारतात आणली परंतु त्यांचा प्रसार हा मुख्यतः जमिनीची धूप थांबवण्यासाठी झाला भारतात एकोणीसशे वीस मध्ये मंगळूर येथे व्यावसायिक काजू प्रक्रिया उद्योग प्रथम सुरू झाला शून्यातून सुरू झालेला हा काजू उद्योग आज हजारो कोटींचं झालं आहे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत आज काजू एक महत्वाची भूमिका निभावत आहे या आणि अशा स्वरूपाच्या उपयुक्त माहितीचे विस्तृत वर्णन लेखकानं यामध्ये केले आहे त्यामुळे पुस्तक माहितीपूर्ण आणि रंजक झालं आहे काजूला पांढरं सोनं असं म्हणलं जातं त्यामुळे भारतीय काजू उद्योगाला जागतिक स्पर्धेतील आपलं आघाडीचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी तसंच काजू निर्यातीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील त्यासाठी काजू निर्याती संबंधातील देशविदेशातील नियम दर त्याची स्पर्धात्मकता यांची एकत्रित माहिती पुस्तकात देण्यात आली आहे भारतीय काजू उद्योगाला चालना मिळावी यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजना राबवल्या जातात काजू व्यवसायात स्टार्टअपच्या विविध संधी उपलब्ध आहेत त्यामुळे नव उद्योजकांनाही यातील माहितीचा फायदा होऊ शकेल काजू उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगधंद्यावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणारे काजू आयात निर्यातदार कृषी अभ्यासक यांच्यासह सर्वसामान्यांना माहिती व्हावी याच्यासाठी हे पुस्तक उपलब्ध झालेले आहे हे पुस्तक जर तुम्हाला संग्रही असावं असं वाटत असेल तर हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता सकाळ प्रकाशनाच्या आमच्या डब्ल्यू 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 डॉट सकाळ पब्लिकेशन्स डॉट कॉम या वेबसाईटवरून त्याचबरोबर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे या पुस्तकाचं मूल्य आहे एकशे नव्याण्णव रुपये आणि पृष्ठ संख्या आहे एकशे चार हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा अभिप्राय पोहोचवण्यासाठी तसंच आमच्याशी थेट संपर्क साधून पुस्तक विकत घेण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास आठ 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 एकोणपन्नास शून्य पन्नास धन्यवाद